नमस्कार माहिती आणि जनसंपर्क महासंचालनाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात मी विजय गायकवाड आपलं स्वागत करतो संयुक्त राष्ट्राच्या महासचिव अँटोनिओ गुटनबर्ग यांनी काही वर्षापूर्वी एक इशारा दिला होता की आता वातावरण बदलाचं युग संपलंय आणि होरपळीचं युग सुरू झालंय त्यामुळे क्विक ॲक्शनची गरज आहे खरं म्हणजे हा इशारा संपूर्ण जगाला होता आणि त्या जगामध्ये भारत देशातील एका राज्याने त्यावर कृती केली ते राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक टास्क फोर्स गठीत केला त्या टास्क फोर्सचं नाव होतं मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित शाश्वत विकास टास्क फोर्स आणि या टास्क फोर्सचे मुख्यमंत्री स्वतः अध्यक्ष आहेत आणि या टास्क फोर्सच्या कार्यकारी अध्यक्ष आहेत पाशा पटेल आणि ते राज्य कृषी मूल्यांच्या आयोगाचे अध्यक्ष देखील आहेत या सगळ्या टास्क फोर्सच्या माध्यमातून जे नेमकं काम आहे आणि ज्यातून हरित महाराष्ट्राचं स्वप्न साकार होतं आहे ते नेमकं दखल ही जागतिक कृषी परिषदेने घेतली आहे म्हणजेच वर्ल्ड अॅग्रिकल्चर फोरम आणि त्याच वर्ल्ड अॅग्रिकल्चर फोरमच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सन्मान येत्या अठरा तारखेला मुंबईमध्ये आहे आणि त्यासाठी सर्व वर्ल्ड अॅग्रिकल्चर फोरमचे पदाधिकारी मुंबईमध्ये येणार आहेत आणि ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा देखील सन्मान करणार आहे या सगळ्या पुरस्काराच्या आयोजनाच्या मागे नेमकी काय भावना आहे त्या दिवशी जागतिक बांबू दिवस देखील आहे हे सगळं समजून घेण्यात घेण्यासाठी स्वतः आज स्टुडिओ मध्ये आपल्या सोबत या टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल सर आहेत पाशा पटेल साहेब तुमचं स्वागत आहे नेमका हा जो कार्यक्रम होत आणि महाराष्ट्राची निवड झालेली आहे या पुरस्कारासाठी त्या मागची पार्श्वभूमी काय आहे आणि का हा पुरस्कार महाराष्ट्राला दिला जातो विषय असा आहे की जगावर एक फार मोठ संकट आलेलं आहे संकट आहे तापमान वाढीचं संकट आहे कार्बनचं प्रमाण वाढायचं आणि या संकटामध्ये मानव जातीचं अस्तित्व पृथ्वीवर राहील का नाही अशी परिस्थिती तयार झालेली आहे संकट खूप मोठं आहे परंतु जे प्रश्न जेवढं गंभीर आहे तेवढं आम्ही गंभीर नाही आणि मग पहिलं तर विचार आपण असा करायला पाहिजे की नेमकं काय संकट आलंय पृथ्वीवर कशसाठी जगभरातले लोक मुंबईला पळत येऊ लागलेत काय कारण काय म्हणजे वॉशिंग्टन डी सीमध्ये स्थित जी वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरम नावाची जी संस्था आहे जी संस्था शेती पर्यावरण या विषयावर काम करणारी आहे आणि या संस्थेने दोन हजार अठरामध्ये एम एस स्वामीनाथनला पहिला पुरस्कार दिला ती संस्था मुंबईत काय येऊ लागली त्याचं कारण असं आहे की एक गोष्ट गंभीर ऐकून घ्या सत्तेचाळीस डिग्री तापमान झालं तर ब्रेन किडनी आणि हार्ट फेल होत असत यावर्षी दिल्लीमध्ये तापमान गेलं बावन पॉईंट नऊ सत्तेचाळीसला धोका सुरू होतो माणसाला तर ते तापमान गेलं बावन पॉईंट नऊ हे तर काहीच नाही दुबईमध्ये हे तापमान चौसष्ट डिग्री झालं हे दोन गोष्टी पाहिल्यानंतर पृथ्वीवर खरच मानव जगेल का तर तापमान वाढ जे होते ते कोळसा डिझेल पेट्रोल जाळण्यामुळे होतंय आणि कोळसा वीज निर्मितीसाठी वापरलं जातं आणि डिझेल पेट्रोल इंधन इंधनासाठी वाहनाच्या इंधनासाठी वापरलं जातं आता विजेची गरज दुप्पट आहे म्हणजे पुन्हा कोळसा दुप्पट जाळलं जाणार आहे म्हणजे वर्ष दोन वर्षात संकट दुप्पट मोठं होणार आहे काय नेमका प्रकार प्रकार असा आहे की माणसाच्या भल्यासाठी माणसाचं जीवनमान उंचवण्यासाठी माणसाला लागणाऱ्या वस्तू तयार करण्यासाठी औद्योगिकरणाची सुरुवात झाली त्याला लागलं इंजिन या इंजिनचं जन्म झालं सतराशे पन्नासला ज्या दिवशी सतराशे पन्नासला ग्लासगोमध्ये पहिलं इंजिन जन्मलं त्या दिवशी हवेत कार्बनचं प्रमाण होतं दोनशे ऐंशी पीपीएम ते पाहिजे जास्तीत जास्त साडेतीनशे पीपीएम आता झालं चारशे बावीस पीपीएम आणि चारशे पन्नासला पृथ्वीवर मानवाचं अस्तित्व शिल्लक राहील नाही सांगता येणार नाही हे कोण सांगितलं हे सांगितलं आय पी सी सी आयपीसीसी म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज या संस्थेने सांगितलं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून एकशे अठ्ठ्याण्णव देश अकराशे शास्त्रज्ञ घेऊन हे अभ्यास करू लागलेले आहेत आणि मग एवढं गंभीर तिचे चार हजार पानाचे रिपोर्ट आलाय आणि ते, ते चिंता करणार आहे ज्याला कळतं त्यालाच हे कळणार आहे हा चिंतेचा विषय आणि माझ्यासारख्या माणसाला चिंता लागलेली आहे आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवर युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनचे सेक्रेटरी जनरल अँटोनिओ गुटेरसचं ज्यावेळेस मी भाषण ऐकलं त्यांनी सांगितलं की तापमान वाढीचं युग आता संपलेला आहे आता डायरेक्ट होरपळीच्या युगाला सुरुवात झाली आहे ह्याला तातडीची उपाययोजना करणं गरजेचं कर आहे असं त्या माणसांनी सांगितल्यानंतर माझी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाची या विषयावर चर्चा झाली शिंदेसाहेब योगायोगानं मुख्यमंत्री तर पर आहेच आहेत पण ते पर्यावरण मंत्रीसुद्धा आहेत आणि पर्यावरण मंत्री, पर्यावर मंत्री असल्यामुळं जगभरामध्ये जगभरातल्या जेवढ्या पर्यावरणविषयक हे होतात मेळावे चर्चासत्र परिषदा या सगळ्यामध्ये यांचा सहभाग आणि मग यांनी जग सगळं फिरून आल्यानंतर त्यांनी सांगितलं की बरोबर आहे हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आपण म्हणतात याच्यावर आपण काम करू आणि काम करूत म्हटल्यानंतर मी म्हटलं की हे चॅलेंज आहे त्यांनी म्हटलं आपण चॅलेंज स्वीकारूत आणि मग मान्य मुख्यमंत्र्यांनी हे चॅलेंज स्वीकारलं आणि चॅलेंज स्वीकारायचं मग करायचं काय तर जगामध्ये अंटेनिओ बोटेरसचं सेक्रेटरी जनरलचं आव्हान अपील एकाच माणसाने जगात स्वीकारलं त्याचं नाव एकनाथ शिंदे आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री ते म्हणलं आपण या कामाला आपण लागू आणि त्यांनी कामाला सुरुवात केली पहिलं काम त्यांनी काही जर केलं असेल तर ते एक की झाड वाढल्याशिवाय झाड लागल्याशिवाय मानवजात वाचणार नाही झाडाचा माणसाचा काय संबंध आहे माणूस ऑक्सिजन खातो झाड ऑक्सिजन सोडतो माणूस कार्बन सोडतो झाड कार्बन खातो ऑक्सिजन तयार करायची मशीन जगामध्ये तयार झालेली नाही ऑक्सिजन फक्त झाडच तयार करतो आणि मग पृथ्वीवर जोपर्यंत माणसं आहेत तोपर्यंत झाडं राहणार आहेत जोपर्यंत झाड आहेत तोपर्यंत माणसं राहणार आहेत मग झाड आपण संपूर्ण टाकलं आता भारत सरकारच्या एका अहवालामध्ये असं सांगितलं होतं की वीस टक्के झाड लावल्याशिवाय तापमान कमी होणार नाही आणि मग मान्य मुख्यमंत्र्यांच्या लक्षात ही गोष्ट आणून दिल्यानंतर मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आपण याच्यावर काम करू त्यांनी पहिला निर्णय घेतला एकवीस लाख हेक्टरमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण झाड लावत आणि त्यातल्या त्यात जास्त नंबर एक हे करण्यासाठी टास्क फोर्स तयार करू मग त्याने टास्क फोर्स तयार केलं मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत विकास टास्क फोर्स या टास्क फोर्सचं अध्यक्षपद मुख्यमंत्र्यांनी का स्वीकारलं तर महाराष्ट्राचं मुख्य प्रमुख आहे मी पण या एवढ्या लहान टास्क फोर्सचं प्रमुख का त्याला विषय लहान नाही हा विषय मोठा आहे आणि मग मी नशीबवान की मला तिने कार्यकारी अध्यक्ष केलं म्हणजे सुरुवात टास्क फोर्सची मला कार्यकारी अध्यक्ष करून एकवीस लाख हेक्टर लागवड करायचं आणि एकवीस लाख हेक्टर कोणी लावणार नाही नुसतं लावा म्हणलं तर त्याच्यामध्ये आर्थिक फायदा सुद्धा लोकांना दिसला पाहिजे ते केल्यानं लोकांच्या किशात दोन पैसे सुद्धा आले पाहिजे म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांनी रोजगार हमी योजनेतून रोजगार हमी योजनेचा कायदा हा भारत सरकारचा आहे परंतु त्या कायद्यातून एका हेक्टरला सात लाख चार हजार रुपये देण्याचा निर्णय फक्त महाराष्ट्रामध्ये झालं जर कायदा केंद्राचा आहे तर मग फक्त महाराष्ट्रातच का दृष्टी आणि मग एकवीस लाख हेक्टर करायचं टास्क फोर्सच्या माध्यमातून करायचं आणि एकवीस हेक्टर करताना एका हेक्टरला सात लाख चार हजार रुपये द्यायचं आणि मग ह्याच्या पुढे हे जर झालं चौकट जर समजा लागवड झाली बांबूची मग करायचं काय मग औद्योगिकरण आपले उद्योग मंत्री उदय सामंत त्यांना सांगितलं की बांबूवर औद्योगिक धोरण तयार केलं पाहिजे त्यांनी ते तयार केलं पन्नास लाखापासून ते चार हजार कोटी रुपयेपर्यंत अनुदान प्रत्येक क्षेत्रामध्ये दिलं जाईल कपड्यासाठी इथेनॉलसाठी बिल्डिंगसाठी फ्लोरिंगसाठी कपड्यासाठी सगळ्या म्हणजे माणसाला लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी बांबूपासून तयार होतात आणि त्या सगळ्या गोष्टीला अनुदान देण्याचं काम महाराष्ट्र सरकार कर असं ते पण झालं मग लक्षात ठेवा की आपण प्लॅस्टिकमुक्त म्हणतो केंद्र सरकार म्हणते मुक्त करा राज्य सरकार म्हणते मुक्त करा पण सुरुवात कुठून करायची तर एकनाथ साहेबांनी सांगितलं की अरे सकाळी उठल्यानंतर आपण जे सकाळी उठल्या उठल्या जे दाट घासतो ना ते प्लॅस्टिकच्या ब्रशपासून किमान तेवढं तरी बंद करूत आणि मग बांबूच्या ब्रशची सुरुवात करूत असं म्हणून त्यांनी ठरवलं आणि मग गंमत अशी झाली की आता एक चमत्कार झाला की अकरा फॅक्टरी उभ्या करायच्या महिन्याला अकरा लाख आता बांबूचे ब्रश तयार करायचे आणि पहिलं कारखाना माझ्या गावात लोदगा गावामध्ये आम्ही आता सुरुवात करतोय पंधरा दिवसामध्ये मग सस्टेनेबिलिटीचा विषय झाला मग आता विषय काय राहिला मग इथेनॉलच्या संदर्भामध्ये पॉलिसी करायची त्याच्यानंतर फ्लोरिंगच्या बाबतीत पण हे करायची आणि मग सगळ्यात महत्वाची डबल गोष्ट तुम्ही लक्षात घ्या डबल गोष्ट एक तर तापमान वाढ सगळ्या जास्त कशामुळे होती तापमान वाढ होती दगडी कोळसा जळाल्यामुळे जमिनीच्या पोटातलं एक किलो दगडी कोळसा काढून जर जाळलं तर एक किलो कोळसा जळाला की कि दोन किलो आठशे ग्राम कार्बन तयार होते आणि मग भारत सरकारने नरेंद्र मोदी साहेबांनी एक निर्णय केलाय की पाच टक्के सुरुवात करतो पण पाच टक्क्यापासून दगडी कोळसा कमी जाळायचं निर्णय झाला केंद्रामध्ये पण मान्य एकनाथ साहेबांनी निर्णय असा केला की हे पाच टक्के वापरायचं ना एक कंपल्सरी करायचं त्यासाठी पॅलेट्स युनिट तयार करायचे आणि ते जास्तीत जास्ती जास्त बांबू पासून करायचं त्याचं कारण दगडी कोळशाची कॅलरीफिक व्हॅल्यू म्हणजे उष्मांक चार हजार आहे आणि बांबूचा उष्मांक सुद्धा चार हजार आहे अशा सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजेच हरित महाराष्ट्र या दिशेने हरित महाराष्ट्र सुद्धा घोषणा झाली हरित महाराष्ट्र सुद्धा दखल मग हिची दखल पहिल्यांदा कुठे घेतली गेली तर एग्रिकल्चर टुडे म्हणून एक संस्था आहे जिथे स्वामीनाथन दहा वर्ष अध्यक्ष होते त्या संस्थेने दहा ऑगस्टला मान्य मुख्यमंत्र्याचं स्वागत दिल्लीमध्ये केलं आणि ते कार्यक्रम पाहून वर्ल्ड अॅग्रिकल्चर फोरमने निमंत्रण दिलं की सव्वीस ऑगस्टला आपण वॉशिंग्टनला या आपला मी सत्कार करतो पण मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की मी खूप व्यस्त आहे सध्या माझं कार्यक्रम त्याच्यामुळे चार दिवस जाण्या येण्यामध्ये मी काही खर्च करू शकत नाही तर मग या वर्ल्ड अॅग्रिकल्चर फोरमचे जे अध्यक्ष आहेत प्रोफेसर रेबनगे हे नेदरलँडचे माजी कृषी मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की एवढं तुम्ही छान काम करताय आणि जर तुमचं कार्य बाहुल्यामुळे तुम्ही येऊ शकत नाही तर मीच मुंबईला येतो असं त्यांनी उलट टपाली आम्हाला कळवलं आणि अठरा सप्टेंबरला ज्या दिवशी जागतिक बांबू दिन आहे त्या दिवशी जगभरातले सतरा देशाचे लोक मुंबईमध्ये दे येत आहेत आणि मग मानव जात जर वाचवायची असेल तर कार्बन कम करावं लागणार आहे तापमान कम करावं लागणार आहे ऑक्सिजन वाढवावं लागणार आहे आणि एका लाईनीत जर बोलायचं झालं सतराशे पन्नासला जी औद्योगिकरणाची सुरुवात झाली तर ते इंजिन जे झालं ते इंजिन ऑक्सिजन खाल्लं कार्बन सोडलं तपमान वाढवलं आणि माणसाला लागणाऱ्या वस्तू तयार केलं आता वेळ अशी आली आहे त्या वस्तू वापरायसाठी मानव जातच शिल्लक राहणार नाही मग आता हे बदलायचं वेळ आली मग हे कसं बदल बदलणार आहे तर ऑक्सिजन वाढवावं लागणार आहे कार्बन खावं लागणार आहे तापमान कमी करावं लागणार आहे वस्तूही निर्माण करावी लागणार आहे आणि ही वस्तू वापरायला माणूस बी जीवन ठेवावा हो लागणार आहे उदाहरणार्थ चष्मा आहे माझा हे चष्मा बांबू पासून आहे हे घड्याळ आहे बांबूची आहे हे माझं अंगठी आहे बांबूची आहे हे माझे सॉक्स आहेत बांबूचे आहेत म्हणजे सगळ्या गोष्टी आपण बांबू पासून बनवू शकतो हे सगळं धोरण ह्या रेबंगे साहेबांना कळलं आणि त्यांनी म्हटलं की जग जर वाचणार असेल तर महाराष्ट्र जे कार्यक्रम करत आहे हेच पाऊल वाट आहे जग वाचवण्याची जगातली मानवजात वाचवण्यासाठी एवढं मोठं काम करणाऱ्या माणसाचा आपण सत्कार करावा म्हणून सतरा देशातले त्यांचे पदाधिकारी इथे अठरा सप्टेंबरला ते येणार आहेत आणि मान्य मुख्यमंत्र्याचं स्वागत करणार आहेत कशासाठी जग वाचवायचा रस्ता महाराष्ट्रातून जातो आणि तो रस्ता दाखवला एकनाथ शिंदे साहेबांनी आणि म्हणून हा कार्यक्रम आहे तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की हे जे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन जे आहे अठरा गोल आहेत तीन गोल महत्वाचे आहेत एक गोल सस्टेबिलिटी एन्व्हायरमेंट आणि तिसरं फूड सिक्युरिटी फूड सिक्युरिटीच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्रामध्ये एकनाथ साहेबांनी जे निर्णय केलेले आहेत पहिला निर्णय काय केला की नरेंद्र मोदी साहेब लोकसभेमध्ये श्री अन्न मिलेट जेवण आणि प्रमोशन केलं एकनाथ साहेब एक पोल पुढे गेले विधान भवनामध्ये अधिवेशन चालू असताना विधिमंडळाचं चा अधिवेशन चालू असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे आमदार वगैरे मायक्रो मिलेटच जेवण खो घातलं एवढंच नाही मायक्रो मिलेट ची एम एस पी काढली आता एम एस पी जाहीर करणारं देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे आणि एवढंच नाही तर मायक्रोमिलेटचं क्लस्टर जाहीर करणारं महाराष्ट्रच आहे एवढंच नाही तर सारखी जी संस्था आहे जगामध्ये कृषीमध्ये जे संशोधन सगळ्यात मोठं ज्यांच्याकडे आहे त्यांच्याबरोबर महाराष्ट्रामध्ये मा मायक्रोमिलेटवर मा मा मा, संशोधन करून एक हे तयार करायचं आहे इक्री सॅट आणि महाराष्ट्र शासनाचं एक, एक, करा शासना एक सामंजस्य करार आणि ते सुद्धा काम म्हणजे जे युनायटेड नेशन्सचे जे गोल सेक्रेटरी जनरल यू एन आय युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन अँटोनियो गुटेरस यांचं जे अपील आहे हे सगळ्या गोष्टी मनोमन समजून घेऊन रा त्याच्यावर अंमलबजावणी करणारा एकच राज्य त्या राज्याचे प्रमुख एकनाथ शिंदेसाहेब हे काम केलेलं हे वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमने बघितलं मी फार भाग्यवान आहे का तर मानवजात वाचवण्यासाठी जो रस्ता महाराष्ट्रातून जातो हो। आणि ज्या टास्क फोर्समधून हे काम सुरू आहे त्या टास्क फोर्सचं कार्यकारी अध्यक्ष एकनाथ शिंदेसाहेबाने माझ्यासारख्या एका लहान कार्यकर्त्यावर सोपवलेलं आहे मी स्वतःला मी भाग्यवान समजतो हो। आणि जगाने दखल घेतली एकनाथ शिंदेसाहेबाची की हे काम जग दखल घेईल असं आहे आणि अठरा तारखेच्या नंतर कदाचित ह्याची अंमलबजावणी देशात होईल म्हणजे आता मला एक जग जगातले काही मोठे लोक शहाणे झाले आपला देश या विषयावर गंभीर झालं आणि नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं आणि त्या महाराष्ट्राचे मुख्य एकनाथ शिंदे यांचं सत्कार होतोय मला एक गोष्ट वाटते की मी सेन्सिटिव कार्यकर्ता गेली पन्नास वर्ष मी शेतीमध्ये काम करतो शेतीवर फार मोठं परिणाम होणार आहे ग्लोबल वॉर्मिंगचं आणि या सगळ्या विषयामध्ये काम करण्याची मला संधी उपलब्ध करून दिली त्याचं मी आभारी तर आहेच आहे पण याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगाचे डोळे महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्राचे डोळे एकनाथ शिंदेवर की ज्यांच्या हातानं हा प्रश्न सुटावं अशी माझी इच्छा आहे सुरुवात झाली आहे सुटल नक्कीच आणि म्हणून मी जगातल्या सगळ्या वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या प्रतिनिधीचं मी जसं काही रेबनगे आहेत त्याच्यानंतर आणखी त्यांचे जे सगळे सहकारी आहेत या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानणार आहे की तिने महाराष्ट्राला येऊन महाराष्ट्राची उंची वाढवली हे नुसतं एकनाथ शिंदे महाराष्ट्राचं सन्मान नाही तर सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेचं सन्मान आहे का तर हे आव्हान जे शेतकऱ्याच्या माध्यमातून पेलवायचं आहे त्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी यावर्षी साठ हजार हेक्टरमध्ये बांबू लागवड करायचा निर्णय केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मान्य मुख्यमंत्र्यांनी अर्बन फॉरेस्टची जी कल्पना मांडलेली आहे शहराला सुद्धा ऑक्सिजन लागतं शहरात सुद्धा या गोष्टी व्हायला पाहिजे आणि मुंबईमध्ये घाटकोपरमध्ये अडीच एक्करमध्ये तिथल्या नागरिकांनी अर्बन फॉरेस्ट निर्माण केलं आणि त्याविषयीचं उद्घाटन करताना मान्य एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं ज्या सोसायट्या शहरातल्या असं काम करतील त्या सोसायट्यांना मी विशेष पुरस्कार देईन एवढंच नाही तर ज्या सोसायट्या झाडं लावतील पर्यावरण जपतील अशा सोसायट्याच्या करामध्ये सुद्धा त्यांना सवलत द्यायचं मी विचार करतो असं सांगितलं आणि म्हणून दृष्टी लाग जी माणसाला लागते ऑक्सिजन पार्क शहरामध्ये तयार करण्याचं स्वप्न माननीय एकनाथ साहेबांचं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या केलेल्या कामामुळं जगाने दखल घेतली आणि त्या दखल घेतल्यामुळं तो कार्यक्रम आठवतारखेल हेच या कार्यक्रमाच्या मागची भावना आणि भूमिका निश्चितपणे हे संकट जगावर होतं परंतु या जगावरच्या संकटाची दखल भारताने म्हणजेच महाराष्ट्र राज्याने घेतली आणि त्याचा एक आ... कृतज्ञता म्हणून हा सोहळा मुंबईमध्ये येत्या बुधवारी होतो आहे त्यानिमित्ताने परिसंवाद देखील होणार आहे जे कोणी या ठिकाणी उपस्थित असतील त्यांनी निश्चितपणे या परिसंवादाला या कार्यक्रमाला का उपस्थिती दिली पाहिजे पटेल पटेलजी आपण इथे आलात आणि या सगळ्याबद्दल भूमिका मांडली त्यामुळे मी आपलं माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या वतीने खरं म्हणजे आभार व्यक्त करतो आणि यापुढेही जय महाराष्ट्र कार्यक्रमात अनेक विषय आपण घेऊन येत असतो अनेक मान्यवर देखील येत असतात आणि त्यांच्याकडनंही माहिती घेत असतो मी विजय गायकवाड तुर्तासे येथेच थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र